नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे रेशन भेटतं ते रेशन त्या चालू महिन्यामध्ये ने नेमकं किती भेटणार याची जी माहिती आहे तसेच यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत का नाहीत याची जी माहिती आहे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता तसेच फसवणूक टाळण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा तर हे रेशन नेमकं किती भेटणार आणि कसं पाहायचं याची जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल आल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मोबाईल जे प्ले स्टोर असतं ते प्ले स्टोर मध्ये यायचं प्ले मध्ये आल्यानंतर आपल्याला एक ॲप इन्स्टॉल करायचं मित्रांनो सगळ्यात आधी ॲप इन्स्टॉल करण्यासाठी सर्च बार मध्ये सर्च करायचं की मेरा रेशन मेरा रेशन सर्च करायचं मित्रांनो मेरा रेशन सर्च केल्याबरोबर आपल्याला हे एक गव्हर्मेंटचं ॲप्लिकेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप्लिकेशन आहे रेशन कार्डच्या बाबतीत तर अशा प्रकारचं एक मेरा रेशन म्हणून ॲप दिसेल ती इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं मी डायरेक्ट ओपन करतो ओपन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर हे मेरा रेशनचा इंटरफेस आहे मित्रांनो ॲप्लिकेशनचा त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल ॲप्लिकेशनमध्ये तर इथं भरपूर पर्याय दिलेत बघा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आहे नो युअर एन्टेनमेंट आहे तसेच आधार सीडिंग आहे तर इथं आपल्याला नेमकं रेशन किती भेटणार तसेच याच्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत का नाही ते चालू महिन्यासाठी मित्रांनो तुम्ही कोणत्याही महिन्यात देखील पाहू शकता तर ते पाहण्यासाठी आपल्याला नो युअर एन्टायटेनमेंट म्हणून एक दोन नंबरचा ऑप्शन दिला तर नो युअर एंटायटेनमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं नो युअर एंटाटेनमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल इथं डेट दिली आहे तसेच वेळ देखील दिली आहे इथं आपल्याला दोन पर्याय दिलेत बघा एक रेशन कार्ड नंबर दुसरा आधार नंबर जर तुम तुम्हाला रेशन कार्ड नंबर माहीत असेल तर तो टाका नसेल माहीत तर सगळ्यात सोपा पर्याय आधार नंबर सिलेक्ट करा तुमच्या घरातील कोणाचा आहे आधार नंबर टाका फक्त त्या व्यक्तीचं नाव हे तुमच्या रेशन कार्डवरती असलं पाहिजे आधार नंबर टाका खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आधार नंबर टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ घेईल प्रोसेसिंग डाटा अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल थोडा वेळ घेईल वेळ घेतल्यानंतर आपला अशा प्रकारचं एक माहिती दाखवली जाईल नवीन पेजवरती याच्यामध्ये तुमचं स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे तसेच कार्ड नंबर दिले कार्ड नंबर हा तुमचा रेशन कार्ड नंबर असणार मित्रांनो तसेच अलोकेशन मंथ अलोकेशन मंथ म्हणजे जो चालू महिना आहे तो महिना दिलाय ज्या महिन्यामध्ये रेशन भेटणार आहे तो महिना दिलेला आहे बघा इथं मे आलेला आहे अलोकेशन इयर हे दोन हजार तेवीस असणार आहे तसेच खाली तुम्हाला नेमकं रेशन या चालू महिन्यामध्ये किती भेटणार आहे हे देखील दिलंय वीट वीट म्हणजे गहू पहिल्यांदा दिलं बघा इथं माझ्या बाबतीत आठ किलो भेटणार आहे के जीमध्ये मध्ये असणार आहे तसेच खाली राईस म्हणजे तांदूळ हा बारा किलो भेटणार आहे तसेच याला पैसे द्यावे लागणार आहेत का नाही हे कसं पाहिजे तर याच्यामध्ये आपल्याला प्राइस मध्ये झिरो दिलाय मित्रांनो दोन्ही गहू आणि तांदूळासाठी दोन्ही दोन्हीसाठीही प्राईजमध्ये झिरो दिले प्राईज जर झिरो असेल तर तुम्हाला एकही रुपये द्यावा लागणार नाही हे रेशन मोफत असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला कोण पैसे मागत असेल तर त्यांना ही माहिती दाखवा आणि कंप्लेंट देखील तुम्ही करू शकता तर हे रेशन एकदम मोफत भेटणार आहे जर याची किंमत असेल ती प्राईजमध्ये दिलेली असते मित्रांनो इथं प्राईज ही झिरो आहे त्यामुळे हे रेशन एकदम मोफत भेटणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला चालू महिन्यामध्ये नेमकं रेशन किती बी लागणार हे पाहू शकता तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद